पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी गावासाठीच्या नळपाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप वारणा दूध संघाचे संचालक एच.आर. जाधव यांनी केलाय. याबाबत कारवाई झाली नाही तर 15 एप्रिल पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला होता. दरम्यान या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना माजी सरपंच रवींद्र जाधव यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत आरोप सिद्ध न झाल्यास एच.आर. जाधव यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं सांगितलंय. एच.आर. जाधव यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना माजी सरपंच रवींद्र जाधव यांनी MB प्रमाणे पूर्ण झालेल्या कामांचीच बिलं ठेकेदाराला दिली असून योजनेत भ्रष्टाचार झाल्याचे आरोप खोटे असून आरोप करणाऱ्यांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं सांगितलं. काल जे राष्ट्रीय पेयजल नळ पाणी पुरवठा योजना बहिरेवाडी या संदर्भात जो काय माझ्यावरती आरोप झाले हे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत आणि राजकीय पोळी भाजण्यासाठी हे केलेले आरोप आहेत. ज्या स्कीमचं हे नदीपासून ते अगदी विहिरीपर्यंत विहिरीपासून प्रत्येकाच्या नळापर्यंत हे पाणी पोचलेलं आहे आणि हे सगळ्या संपूर्ण गावाला माहितीच आहे. आज त्यांनी केलेले आरोप जर सिद्ध झाले तर ती दिल ती शिक्षा मी बघायला तयार आहे आणि जर सिद्ध नाही झाले तर त्यांच्यावरती आम्ही अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे. 2,29,00,000 रुपये खर्चाच्या योजनेतील 1,49,00,000 रुपये खर्च झाले असून योजनेसाठीचे 68,00,000 रुपये ग्रामपंचायतीकडे पडून असून विद्यमान सरपंच शिरीष जाधव यांनी सत्तेवर येऊन 2.5 वर्ष झाली तरी अजून नवीन पाणीपुरवठा समिती स्थापन केली नसल्याचं माजी सरपंच रवींद्र जाधव यांनी सांगितलं. सध्याच्या सरपंचांनी जाणीवपूर्वक योजनेचं काम अपूर्ण ठेवलं असून याबाबत कामात कुचराई केल्याबद्दल त्यांच्यावर तक्रार दाखल करणार असल्याचंही जाधव यांनी सांगितलं. नळ पाणी पुरवठा योजनेचे ठेकेदार दिलीप पाटील यांनीही आरोप फेटाळून लावत MB प्रमाणे सर्व कामं पूर्ण असल्याचं सांगितलं. मला मोजे बहिरेवाडी तालुका पन्हाळा येथील नळ पाणी पुरवठा योजनेचे काम 2014 साली ई निविदा पद्धतीनं मिळालेले आहे. सदरचं काम मी ग्रामीण उपविभाग क्रमांक 2 पन्हाळा यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थितरित्या काम पूर्ण केले म्हणजे 80-90% काम मी पूर्ण केलेलं आहे. जे उर्वरित काम आहे ते निधी उपलब्ध न झाल्याने माझं काम अपूर्ण राहिलेलं आहे व लाईट कनेक्शन ग्रामपंचायतीकडनं उपलब्ध न झालेलं पुढील मला काम करता आलेलं नाही तर ग्रामपंचायतीकडून इलेक्ट्रिकलचं लाईट परवाना मिळाल्यानंतर सदरचं काम मी पूर्ण करेन तसा मला ग्रामपंचायतीनं आदेश मिळण्याची गरज आहे. नळ पाणी पुरवठा योजनेसंदर्भातील आरोप प्रत्यारोपांमुळे गावाच्या विकासात खीळ बसण्याची भीती माजी सरपंच NM मोहिते यांनी व्यक्त केली आहे. पत्रकार बैठकीला उपसरपंच राजाराम जाधव, रेखा जाधव, लता जाधव, रेखा खाडे, रुक्मिणी कांबळे, पोपट जाधव, सयाजी जाधव आदी उपस्थित होते.